हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार, म्हणजे गुरुवार होता काल माझा. मी व्हिडिओ रात्रीच एडिट करत असल्यामुळे आज आलं. तर आज गुरुवार होता माझा, तर त्यामुळे सकाळी सकाळी आज लवकरच गुरुवारची पूजेची मांडणीसुद्धा झालेली होती आणि देवपूजासुद्धा उरकलेली होती. तर तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो थोडासा छान सजवला आहे. त्यानंतर मस्त अशी रांगोळी काढलेली आहे, छान झेंडूची फुलं भेटलेली मला ती ठेवलेली आहेत, देवपूजासुद्धा झालेली आहे. त्यानंतर मला उपवासासाठी केळी आणलेली आहे. त्यानंतर शिवमचा आणि शिवमच्या बाबांचा डबासुद्धा रेडी आहे. तर त्यांच्या डब्यासाठी मी बनवलेलं होतं शेवभाजी आणि चपाती. तर माझा डबा बनवायचा नव्हता, तर त्यांच्यासाठी मी शेवभाजी आणि चपाती बनवलेली होती. रात्री ॲक्च्युली भाजीसाठी वेगळं असं काही नव्हतं, शेव होती, तर म्हटलं चला तेच बनवूया. त्यानंतर मग आम्ही घरातून निघालो. शिवमचे बाबा आज आम्हाला सोडवायला आलेले होते, त्यामुळे मग त्यांना नाश्त्यासाठी मी दोन वडापाव घेतले, शिवमला एक आणि त्याच्या बाबांना एक. त्यानंतर शिवमने मस्त मुटुक मुटुक असा मस्त वडापाव खाल्ला. शिवमला वडापाव प्रचंड आवडतो बरं का. बघू शकताय तुम्ही त्याच्या रिॲक्शन्स. त्यानंतर आम्ही सुद्धा व्हिडिओ शूटिंग काढायला शिकलेलो आहोत. तर हा व्हिडिओ मी काढलेला नाही, हे व्हिडिओ शिवमनी काढलेले आहेत. त्याला प्रचंड व्हिडिओ काढायला आवडतो त्यामुळे. तर हे छोटेसे, त्यानंतर मग मी कॅमेरा घेतला, बघू शकताय. त्यानंतर शिवमच्या शाळेच्या बाजूलाच म्हणजे थोड्याशा अंतरावरती मला श्री स्वामी समर्थ यांचा दिंडोरी प्रणित मठ भेटला होता. खरं तर तुम्हाला खरं सांगू का, मला माहितीच नव्हतं. गेलं एक वर्ष मला माहीत नव्हतं की इथे स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे ते. पण जेव्हा मी उपवास धरायला लागले, तुम्हाला जसं की म्हटलेलं की मागच्या गुरुवारी मला अचानक स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर समोर दिसलं, त्यानंतर मी शोधल्यानंतर मला इथे दिंडोरी प्रणित मठसुद्धा आहे हे समजलं. मग मी माझी मैत्रीण आणि मी आम्ही इथे दर्शनासाठी आलो होतो. खरं तर तुम्हाला एक सांगू का, जेव्हापासून मी स्वामी भक्तीत आलेली आहे ना, जिथे बघेल तिथे मला फक्त आणि फक्त स्वामीच दिसता आहेत. हे तुमच्याबरोबर पण होतं का मला नक्कीच सांगा. कारण गाडीवरती बघू दे मला स्वामी दिसतात, रिक्षावरती बघू दे स्वामी दिसतात, टू व्हीलर दिसू दे स्वामी दिसतात, बस असू दे, एखादं ठिकाण असू दे, एखादं जागा असू दे, एखादं चौक असू दे, अशी कोणतीच जागा नाही आहे की जिथे मला स्वामी भेटत नाहीत. त्यानंतर मग इथे आरतीची सुरुवात होणार होती, तर आरतीची छोटीशी क्लिप ऐकूया आणि त्यानंतर पुढचं मी बोलते. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती दे रे. जवने पुशिले स्वामी पहावे, अक्कल कोटी पहारे, समाधि सुख ते भोगुनी बोले, धन्य स्वामी वरिया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करू गुरु वरिया. त्यानंतर आज गुरुपुष्यामृत योग होता, त्यामुळे म्हटलं की चला वटवृक्षाला आपण प्रदक्षिणा करून घेऊ आणि त्यानंतरच जाऊ म्हणून. तर बघू शकताय मठात मला व्हिडिओ काढायला परमिशन नाही मिळाली, त्यामुळे मग मी सगळे व्हिडिओ शूटिंग बाहेरून घेतलेले आहेत. त्यानंतर येता येता सुंदर असं महालक्ष्मी मातेचं मंदिर दिसलं, तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि तिथून पुढे जाऊन परत मी तुम्हाला लास्ट टाईम जे
स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर दाखवलेलं होतं. खरंच मूर्ती इतकी प्रसन्न आहे ना, खूप भारी वाटतो. तर इथे दर्शन घेतलं, त्यानंतर तारक मंत्र सुद्धा होता इथे. त्यानंतर मग शाळा झाली, शाळेत मोबाईल अलाउड नसल्यामुळे कोणताही व्हिडिओ घेतलेला नाही. रिटर्न येताना मी ऊसाचा रस घेतला मस्त, कारण आता तापमान खूप वाढलेलं आहे, त्यामुळे शिवमची गंमत बघा फक्त. प्रचंड आवडतो हा आम्हाला ऊसाचा रस सुद्धा. उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं खर तर खूप चांगलं असतं, त्यामुळे आवर्जून पीत जा. आणि ह्या ताई त्याला मागच्या वर्षीपासून ओळखतात, म्हणजे जसं आम्ही शाळेत जायला लागलो ना तेव्हापासून ह्या ताई ओळखतात. तर त्या त्यांना त्याला विचारत होत्या की तुला अजून देऊ अजून देऊ, तो म्हणतो संपलं संपलं संपलं. त्यानंतर घरी आली मी. घरी आल्यानंतर मला पारायण करायचं होतं, त्यामुळे आधी सगळ्यात आधी स्वयंपाक केला, घर आवरलं, स्वच्छ केलं, भांडी घासली, सगळं केलं आणि त्यानंतर मी पारायणाला बसले. पण मला माहितीच नव्हतं की माझा व्हिडिओग्राफर माझा मागून व्हिडिओ घेतोय ते, तो खरं तर मोबाईल घेऊन बसलेला होता. आणि त्यानंतर मला वाटलं की तो सहजच दाराजवळ येऊन बसला असेल, पण मला माहितीच नाही की तो माझा व्हिडिओ घेतोय म्हणून. चला, कुणी नाही कुणी, पण माझा व्हिडिओ काढणारं कोणीतरी आलं या गोष्टीचं समाधान. तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारबद्दल काही माहिती हवी असेल तरीसुद्धा मला मेसेज करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत माझे जुने व्हिडिओज बघत राहा हां, आणि चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.